आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची मोठी बातमी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी लीलावती जाऊन भेट घेतली. लीलावती रुग्णालयामध्ये काल संजय राऊत यांची एंजियोप्लास्टी करण्यात आली होती आणि त्यानंतर आता 2-3 दिवस संजय राऊत यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. शरद पवार यांनी संजय राऊतांची भेट घेतलेली आहे. राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे. काल राऊतांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची एंजियोप्लास्टी झालेली होती आणि त्याकरता परवा ते ॲडमिट होते. विवेक, थोडी स्पष्टता करशील, संजय राऊतांना कधी ॲडमिट केलं, कधी एंजियोप्लास्टी झाली आणि शरद पवार त्यांच्या भेटीसाठी गेले होते, याविषयीचं काय अपडेट? राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सगळे संजय राऊत यांच्या तब्येतीशी विचारपूस करण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या भांडुप इथल्या निवासस्थानी गेले होते. त्यांनी त्यांची भेट घेतली आणि तब्येतीशी विचारपूस देखील केली होती. याच आठवड्यात संजय राऊत यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये एंजियोप्लास्टी करण्यात आली होती. काल त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ते आता सध्या त्यांच्या घरी आराम घेत आहेत. त्यानंतर त्यांच्या तब्येतीशी विचारपूस करण्यासाठी हे सगळे नेते मंडळी तिथं पोहोचले. ही सगळी नेते मंडळी सकाळी चैत्यभूमीत आली होती. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं आणि त्यानंतर ही सगळी नेतेमंडळी यांच्याकडे पोहोचली होती. आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी सरकार जे आलं त्यात सगळ्यात महत्वाची भूमिका संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून बजावलेली होती. त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संजय राऊत यांचे संबंध फार वेगळे आणि घनिष्ठ आहेत आणि म्हणूनच ही सगळी नेतेमंडळी यांच्या तब्येतही विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन पोहोचलेली होती. संजय राऊतांची तब्येत कशी आत्ता ते या दृश्यांमध्ये तरी व्यवस्थित संवाद साधताना शरद पवारांशी किंवा अजित पवारांशी दिसत आहेत, काय याविषयी सांगता येईल? संजय राऊत यांची एंजियोप्लास्टी यशस्वी झालेली आहे. त्यांची प्रकृती देखील उत्तम आहे आणि काल देखील त्यांनी काही अगदी प्रसारमाध्यमांशी देखील मुलाखती दिलेल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत हे आराम करत काहीशा भेटीगाठी घेत पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाला देखील सुरुवात केलेली आहे. कालचा लेख अग्रलेख देखील त्यांनी लिहिलेला होता, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा हळूहळू आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे. विवेक तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणखीन एक मोठी बातमी मुंबईतली. मुंबईतल्या लालबाग परिसरामध्ये असलेल्या साराभाई इमारतीमध्ये बंद खोलीत गॅस सिलेंडरचा जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटामध्ये जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार 16 स्थानिक रहिवासी जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीनं KEM रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. एका बंद खोलीमधून अनेक दिवसांपासून गॅस लीक होत होता, त्याचा वास येत होता. हा वास कुठून येतोय हे पाहण्याकरता स्थानिक गेले आणि हा स्फोट झाला अशी माहिती मिळते. अत्यंत धक्कादायक ही माहिती आहे. मुंबईतल्या लालबाग परिसरामधून ही बातमी येते आहे. एका बंद खोलीमध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. किशोरताई पेडणेकर, मुंबईच्या महापौर, आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. ज्या ठिकाणी साराभाई या बिल्डिंगमध्ये स्फोट झाला तिथे पाहणी करण्यासाठी त्या गेलेल्या आहेत. ही दृश्य आपण त्याच घराची त्याच रूमची बघतो आहोत जिथे हा स्फोट झालेला आहे. मुंबईतल्या लालबागमध्ये साराभाई ही इमारत आणि त्यातला एका बंद खोलीमध्ये स्फोट झालाय. 16 जण जखमी झालेत. KEM या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. हे लग्न घर होतं अशीही माहिती मिळते आहे. मात्र एक बंद खोली जी होती त्या बंद खोलीमध्ये हा स्फोट झालाय. अधिक माहिती आपल्याला कळू शकेल, पण प्रथमतः जिथे हा स्फोट झाला तिथली पाहणी किशोरताई पेडणेकर यांनी केली आणि नंतर त्या रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी जखमींची सुद्धा विचारपूस केलेली. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, काय सांगाल या स्फोटाविषयी? सुवर्ण, लालबाग इथल्या साराभाई इमारतीत बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याच्यात 16 जण जखमी झाले. तिथं शेजारी लग्न कार्याच्या करता देखील काही लोक जमले होते. मात्र तिथं गॅस लिकेजचा वास येतोय. काही जण तिथं पाहणी करायला गेले आणि त्या दरम्यानच ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. ह्या 16 पैकी 10 जणांवर KEM रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर 14 जणांना परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. आज सकाळी हा स्फोट झाला, त्यानंतर फायर ब्रिगेडची वाहनं देखील तिथं पोहोचली होती आग विझवायला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी देखील भेट दिलेली आहे आणि KEM रुग्णालयात जाऊन जे जखमी झालेत त्यांची देखील विचारपूस करत आहेत. नेमकं ही जागा कोणाची होती, कुणाच्या निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाला, आता याची माहिती मुंबई महानगरपालिका. पण विवेक, असं थोडस प्राथमिक समोर येत आहे की लग्न घरातले काही जखमी झालेत, तर याविषयीचं काही अपडेट?
लग्न गाडीस होतं शेजारी आणि त्यातल्याच लोकांना गॅस लिकेज होतं असा संशय आला होता. त्यांना सातत्याने जाणवत होतं की गॅस लिकेज झालेला आहे, त्याच्यामुळे कुठला अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्याकरता खरं तर ते तिकडे गेले होते. पण त्याच दरम्यान हा दुर्दैवी अपघात झालेला आहे आणि 16 जण जखमी झालेत. विवेक धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आपण मुंबईतल्या लालबाग परिसरामधली ही धक्कादायक बातमी बघतो आहोत. लग्नघर होतं आणि लग्नघराच्या बाजूला एक बंद खोली होती. या बंद खोलीमध्ये सातत्यानं या सगळ्या शेजारच्यांना वाटत होतं की गॅसचा वास येतोय म्हणून अनुचित प्रकार घडू नये. हे अनुचित प्रकार टाळण्याकरता म्हणून तिथे गेलेले होते की जर गॅस लीक होत असेल तर संबंधित यंत्रणेला कळवावं आणि लीकेज थांबवावं. पण त्याआधीच हा स्फोट झाला आहे. 16 जण जखमी झालेत, त्यातल्या 4 जणांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आणि बाकीच्या 10 जणांना KEM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर यांनी घटनास्थळाची सुद्धा पाहणी केली आणि नंतर जखमींचीही जाऊन विचारपूस केलेली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दादर इथल्या चैत्यभूमीवर शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या संकटामुळे चैत्यभूमीवर न येता प्रत्येकानं घरूनच ऑनलाईन पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावं असं आवाहन प्रशासनानं आधीच केलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, नितीन राऊत, रामदास आठवले यांच्यासह मंत्रिमंडळातले अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपापल्या घरी राहूनच ऑनलाईन पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन करावं असं आवाहन केलंय. चैत्यभूमीचा आजूबाजूचा परिसर हा बॅरिकेटिंग करून थोडा फौजफाटा तैनात करून सज्ज ठेवला गेलेला आहे अशासाठी की कोणीही चैत्यभूमीपर्यंत जाऊ नये, चैत्यभूमीवर गर्दी होऊ नये. चैत्यभूमीचा जो रस्ता आहे चैत्यभूमीकडे जाणारा तिथेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आलेलं होतं. सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे साधारणपणे 8-8:30 दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा सगळेच मान्यवर मंत्रीगण हे अभिवादन करण्याकरता पोचले होते. पंचशील वंदना करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन त्यांना करण्यात आलं. इथून पुढच्या काळामध्ये देखील जगामध्ये एक शक्तिमान देश म्हणून भारताचं ओळख त्या ठिकाणी व्हावी, सातत्याने ती राहावी हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं. इंदू मिलच्या परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारकाचं काम सुरू आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाच्यामुळं थोडं त्या कामामध्ये व्यत्यय आला, परंतु सामाजिक न्यायमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रकारे महाविकास आघाडीचा सरकारचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत ते जितकं लवकर करता येईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. या महामानवाला अभिवादन करताना माझ्या मनामध्ये एक विचार आला की आज बाबासाहेबांनासुद्धा एका गोष्टीचं समाधान वाटलं असेल की ज्यांच्यासाठी मी जीवन वेचलं तो माझा सगळा बांधव समाज शिस्त कसा पाळतो, देशाला समाजाला कशी मदत करतो ह्याचं आजचं हे जे काही दृश्य आहे ते बघितल्यानंतर त्यांनासुद्धा एक समाधान वाटलं असेल की खरा भक्त किंबहुना खरा भीमसैनिक कसा असावा. मी जे काही आयुष्य वेचलं ते फुकट गेलं नाही, ज्या वेळेला गरज असेल. हा एक काळ होता की जेव्हा एक क्रांती करण्याची गरज होती, वैचारिक क्रांती होती, सामाजिक क्रांती होती आणि ती क्रांती केल्यानंतर जसं एका ताळाप्रमाणे वागण्याची आवश्यकता असते तसा हा माझा समाज वागतो आहे. म्हणून मी तमाम भीमसैनिकांना आणि माझ्या आंबेडकर भक्त बांधवांना, भगिनींना आणि मातांना धन्यवाद देतो आहे. या आणि अशा अजून काही घडामोडींकडे आपण वळूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.